विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण टिपिकल फ्लावरचं स्ट्रक्चर शिकलो, ज्यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात आली की फुलामध्ये चार प्रकारच्या फ्लोरल व्हर्ल्स असतात, दोन इसेन्शियल आणि दोन नॉन इसेन्शियल. नॉन इसेन्शियल व्हर्ल्स मध्ये कॅलिक्स आणि कोरोला असतो आणि इसेन्शियल व्हर्ल मध्ये एन्ड्रोसियम आणि गायनोसियम असतात. एन्ड्रोसियम इज द मेल सेक्स ऑर्गन अँड गायनोसियम इज द फिमेल सेक्स ऑर्गन. आपल्याला एन्जिओस्पर्म मधलं सेक्स्युअल रिप्रोडक्शन डिटेल मध्ये शिकण्यासाठी अगोदर या मेल सेक्स ऑर्गनचं, मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन, या दोन्ही ऑर्गनचं डिटेल स्ट्रक्चर शिकावं लागेल आणि मग आपल्याला प्रोसेसकडे जावं लागेल. आजच्या लेक्चरमध्ये मी अँड्रोसियम बद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे. अँड्रोसियम म्हणजेच मेल रिप्रोडक्टिव्ह व्हर्ल, याला आपण मेल सेक्स ऑर्गन असं म्हणतो. आपल्याला माहिती आहे हा जो अँड्रोसियम आहे, या अँड्रोसियमचे जे इंडिव्हिज्युअल मेंबर्स असतात, अँड दीज मेंबर्स दे आर कॉल्ड ऍज स्टॅमेन्स. स्टॅमेन, एक वचन स्टॅमेन, अनेक वचन स्टॅमेन्स. फुलांमध्ये वेगवेगळ्या संख्येनं हे स्टॅमेन्स एकत्र येतात आणि त्याच्यापासून हा मेल रिप्रोडक्टिव्ह व्हर्ल तयार होतो. ठीक आहे, हे जे स्टॅमेन असतो, दिस स्टॅमेन इज ऑल्सो कॉल्ड ऍज मायक्रोस्पोरोफिल, याला मायक्रोस्पोरोफिल असं आपण म्हणतो. मागच्या तासालाच आपण स्टॅमेनचं बेसिक स्ट्रक्चर शिकलो. बेसिकली आपल्याला माहितीये स्टॅमेन मध्ये दोन महत्वाच्या गोष्टी असतात, त्यापैकी एक पार्ट असतो ऍट द अपेक्स देर इज अ कॅप लाईक स्ट्रक्चर अँड दिस कॅप लाईक स्ट्रक्चर इज कॉल्ड ऍज अ अँथर, याला आपण अँथर असं म्हणतो. आणि याच्या बेसला किंवा आणखीन वेगवेगळ्या पोझिशन वरती अशा प्रकारचं जे इलॉंगेटेड स्ट्रक्चर येतं अँड दिस इलॉंगेटेड स्ट्रक्चर इज कॉल्ड ऍज अ फिलामेंट. त्यामुळे आपण म्हणणार अँड्रोसियम इट इज द मेल सेक्स ऑर्गन. दिस अँड्रोसियम कन्सिस्ट ऑफ स्टॅमेन्स ऑर मायक्रोस्पोरोफिल्स. इच स्टॅमेन कंटेन अ फिलामेंट अँड ऍट द टिप ऑफ फिलामेंट देर इज अन अँथर, त्या ठिकाणी अँथर असतो. नीट लक्ष द्या, आजच्या लेक्चरमध्ये बऱ्याच नव्या गोष्टी तुमच्या समोर येणार आहेत आणि त्यामुळे गोंधळून न जाता प्रत्येक गोष्टीची नोंद ठेवणं आणि त्या डायग्राम कडे लक्ष देऊन वहीवरती डायग्राम काढत काढत आपण थोडस पुढे जाणार आहोत. तर अँड्रोसियम स्टॅमेन पासून बनला, प्रत्येक स्टॅमेन मध्ये एक अँथर आणि एक फिलामेंट असतो. खर तर हा जो अँथर आहे, या अँथरचे वेगवेगळ्या वेगवेगळे टाइप्स असतात, वेगळे प्रकार असतात. फिलामेंटच्या अपेक्सला, डिस्टल एंडला हा अँथर चिटकलेला आपल्याला पाहायला मिळतो. मी या ठिकाणी अँथरचे दोन टाइप तुम्हाला सांगेल, त्यापैकी एक टाईप आहे ज्याला आपण मोनोथिकस अँथर असं म्हणतो अँड द सेकंड टाईप इज कॉल्ड ऍज अ डायथिकस अँथर. सी, मोनो याचा अर्थ एक, थिका याचा अर्थ लोब. मोनोथिकस अँथर मीन्स द अँथर कंटेनिंग वन लोब. मी जो स्टॅमिन किंवा जे अँथरची डायग्राम तुमच्या समोर दाखवलेली आहे, दिस इज द मोनोथिकस अँथर, कारण याच्यामध्ये एकच अँथर लोब आहे. आता मी दुसरं एक स्ट्रक्चर तुमच्या समोर दाखवतो अँड दॅट इज द डायथिकस अँथर. कुणाला म्हणायचं? ज्या अँथरमध्ये अशा प्रकारच्या दोन लोब्स असतात त्या अँथरला आपण डायथिकस अँथर म्हणतो. आणि मग या डायथिकस अँथरला त्याच्यानंतर अटॅच असणारा हा फिलामेंट. सी, दिस इज द डायथिकस अँथर. हिअर यू कॅन सी टू अँथर लोब्स अँड दिस टू अँथर लोब्स दे आर कनेक्टेड विथ इच अदर विथ द हेल्प ऑफ कनेक्टिव्ह, याला आपण कनेक्टिव्ह असं म्हणतो. त्याच्या मदतीनं हे एकमेकाला जोडले असतात. सी, दिस इज मोनोथिकस अँथर, दिस इज डायथिकस अँथर, त्याच्यामध्ये हे कनेक्टिव्ह आणि या कनेक्टिव्हच्या दोन्ही बाजूला असणारे हे जे आहेत ते दोन अँथर लोब्स. बेसला असणारा हा जो आहे दिस इज फिलामेंट. मग फिलामेंट, दोन अँथर लोब्स आणि कनेक्टिव्ह यांच्यापासून बनला
डायथिकस एंथर, आणि मोनोथिकस एंथर मध्ये एक एंथर लोब आणि एक फिलामेंट. आता त्याच्यानंतर आपल्याला त्याचं इंटरनल स्ट्रक्चर शिकायचंय. त्याच्या पुढे जाऊन आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या, जर आपण या मोनोथिकस एंथरचा सेक्शन घेतला तर याच्यामध्ये तुम्हाला दोन सॅकलाइक स्ट्रक्चर्स पाहायला मिळतील आणि प्रत्येक सॅकलाइक स्ट्रक्चरला तुम्ही मायक्रोस्पोरॅन्जियम असं म्हणायचं. शब्दांकडे नीट लक्ष द्या. वन एंथर लोब कंटेन टू मायक्रोस्पोरॅन्जिया. त्यामुळे इथं मी आता सेक्शन जर घेतला तर मला असं दिसेल, असा सेक्शन घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये हा एक या ठिकाणी मायक्रोस्पोरॅन्जियम असेल आणि दुसरा मायक्रोस्पोरॅन्जियम या ठिकाणी असणार आहे. दोन सब लोब्स आपण थोडक्यात म्हणूया. ह्याच्यामध्ये हा एक मायक्रोस्पोरॅन्जियम, हा दुसरा मायक्रोस्पोरॅन्जियम. मग आपण आता थोडस आपण आणखीन पुढे जाऊन असं म्हणूया, मोनोथिकस एंथर म्हणजे एक लोब असणारा एंथर इज बाय स्पोरॅन्जिएट. नीट लक्ष द्या, मोनोथिकस एक लोब असणारा, बाय स्पोरॅन्जिएट, बाय म्हणजे टू, स्पोरॅन्जियम म्हणजे एक एंथर लोब असेल तर त्याच्यामध्ये दोन स्पोरॅन्जिया, मायक्रोस्पोरॅन्जिया. त्यामुळे मी या ठिकाणी लिहितो ह्यांचं नाव, दीज आर मायक्रो स्पोरॅन्जिया, यांना आपण मायक्रोस्पोरॅन्जिया म्हणतो. आपण जर इकडं आलो आणि डायथिकस एंथरचा सेक्शन घेतला तर आपल्याला टोटल चार स्पोरॅन्जिया पाहायला मिळतील. स्पोरॅन्जिया, स्पोरॅन्जियमचं अनेक वचन, कारण का चार कशा असतील, हे एका लोब मधल्या दोन आणि दुसऱ्या लोब मधल्या दोन, टोटल किती झाल्या चार. म्हणून आपण असं म्हणूया, डायथिकस एंथर इज टेट्रास्पोरॅन्जिएट. टेट्रा मीन्स फोर. या ठिकाणी आपण असं जर त्याचा सेक्शन घेतला आता तर या सेक्शन मध्ये आपल्याला असं दिसेल, सी इकडच्या बाजूला एका लोबचे दोन स्पोरॅन्जिया मायक्रोस्पोरॅन्जिया आणि दुसऱ्या बाजूला दुसऱ्या लोबचे दोन. आता इथं जर आपण दाखवायला तर सी इथं एक दोन आणि त्याच्यानंतर हा तिसरा आणि हा चौथा आणि या दोघांच्या दोन एंथर लोबला मध्ये एकमेकांशी जोडणारा पॅरेन्कायमा टिश्यूची स्ट्रीप असते जी आपण इथं लेबल केलेली आहे सी. दिस स्ट्रीप इज कॉल्ड ऍज कनेक्टिव्ह, याला आपण कनेक्टिव्ह असं म्हणूया. त्यामुळे आता इथं लक्ष द्या, ही जी दिसते एंथरची वॉल त्याच्यामध्ये हा एक दोन तीन चार स्पोरेंजिया आणि यांना जोडणारा किंवा ह्या दोन लोब्सना एकमेकांशी जोडणारा कनेक्टिव्ह, या पद्धतीनं बेसिक स्ट्रक्चर त्याचं आहे. ह्याचं डिटेल स्ट्रक्चर आपल्याला शिकायचं आहे, पण ते शिकण्या अगोदर इथं नवीन नावं आली की आपण गोंधळून जातो आणि त्यामुळं पहिल्यापासून या नावांकडे लक्ष द्यायचं. बघा, मेल सेक्स ऑर्गन कुठला, एन्ड्रोसियम. कशापासून बनला, स्टॅमेन्स पासून किंवा मायक्रोस्पोरोफिल पासून. स्टॅमेन मध्ये काय असतो, फिलामेंट आणि एंथर. बघा आता एंथरचे दोन प्रकार सांगितले, मोनोथिकस डायथिकस, एक लोब असणारा दोन लोब असणारा. मोनोथिकस एंथर मध्ये दोन मायक्रोस्पोरॅन्जिया म्हणून आपण त्याला बायस्पोरॅन्जिएट असं म्हणतो. डायथिकस एंथर मध्ये चार मायक्रोस्पोरॅन्जिया म्हणून आपण त्याला काय म्हणतो, टेट्रास्पोरॅन्जिएट. याचं स्ट्रक्चर बेसिकली एंजियोस्पर्म प्लांट मध्ये, मॅक्सिमम प्लांट मध्ये डायथिकस एंथर असतात. त्यामुळे जेव्हा आपण याचं डिटेल स्ट्रक्चर शिकणार त्यावेळेला ह्या डायथिकस एंथरचा ट्रान्सफर सेक्शन मी तुमच्या समोर काढणार आहे. परंतु त्याच्याही अगोदर आपल्याला ते स्ट्रक्चर तर शिकायचं आहे, पण त्याच्या अगोदर आणखीन एक गोष्ट शिकायची आहे की या एंथरची डेव्हलपमेंट कशी होते, कशा पद्धतीनं ही डेव्हलपमेंट होते. ज्या वेळेला एखाद्या बडचं कन्वर्जन फ्लोरल बड मध्ये व्हायला लागतं त्यावेळेला तिथं चारही प्रकारच्या व्हर्लची डेव्हलपमेंट सुरू होते. मग त्याप्रमाणे तिथं एन्ड्रोसियमची डेव्हलपमेंट म्हणजे त्याच्यातल्या एका एका स्टॅमेनची डेव्हलपमेंट सुरू होईल आणि मग त्या स्टॅमेनची डेव्हलपमेंट सुरू होत असताना हे एंथर कशा पद्धतीनं तयार होतात याच्याकडे आपल्याला बेसिकली इथं लक्ष द्यायचंय. हे जे एंथर्स तयार होत असतात, बघा मी एवढ्या भागामध्ये या ठिकाणी अगोदर ते एक्सप्लेन करेल आणि नंतर तिकडं याचंच डिटेल स्ट्रक्चर तुमच्या समोर काढणार आहे. समजा एंथर डेव्हलपमेंट होत असताना हा सुरुवातीला हा फिलामेंट असतो,
या फिलामेंटचं खालचं टोक आपल्याला माहिती आहे, इट इज अटॅच्ड टू द थॅलॅमस. हे थॅलॅमसला चिटकलेलं आहे आणि थॅलॅमसला चिटकल्यानंतर फिलामेंटचं जे डिस्टल एंड आहे, ऍट द डिस्टल एंड ऑफ फिलामेंट देर इज अ मास ऑफ मेरिस्टमॅटिक सेल्स. इथं मेरिस्टमॅटिक सेल्स असतील अँड दीज मेरिस्टमॅटिक सेल्स प्रोड्यूस एंथर. त्यांच्यापासून हा एंथर तयार होत असतो. दिस मास ऑफ द मेरिस्टमॅटिक सेल इट इज सराउंडेड बाय अ सिंगल लेअर ऑफ सेल्स अँड यु नो द आउटर मोस्ट लेअर इज कॉल्ड एज अ इपिडर्मिस. याला आपण इपिडर्मिस म्हणायचं. म्हणजे मी आता जी प्रोसेस शिकवणार आहे इथं, ही हा एंथर तयार होत असतानाची प्रोसेस आहे. लक्षात घ्या, हा फिलामेंट आहे, त्याच्या वरच्या टोकाला इथं मी जो छोटासा स्पॉट दाखवलेला आहे, दॅट इज द मास ऑफ मेरिस्टमॅटिक सेल्स अँड दिस मास इज सराउंडेड बाय अन इपिडर्मल लेअर, इपिडर्मिस. आता तेच मास इथं मी थोडस मोठं करून तुम्हाला ड्रॉ करून दाखवेल त्या ठिकाणी कशा पद्धतीचं दिसतं. सपोज दिस इज द मास विच इज गोइंग टू प्रोड्यूस एंथर. आता हे एंथर तयार करायला लागणार हे सेल मास आहे, मेरिस्टमॅटिक सेलचं. दिस मास इज सराउंडेड बाय अ सिंगल सेल लेअर, सिंगल सेल लेअर पासून हे कव्हर केलेलं आहे हा, अँड यु नो इट इज कॉल्ड एज अ इपिडर्मिस. हा इपिडर्मिस लेअर अगदी सुरुवातीपासूनच असतो आणि आतमध्ये असणाऱ्या मेरिस्टमॅटिक सेल्स. आपल्याला माहितीये इपिडर्मिसच्या आतमध्ये जो लेअर असेल दॅट लेअर इज कॉल्ड एज अ हायपोडर्मिस. आता बाकीचं जे स्ट्रक्चर तयार होणार आहे त्या हायपोडर्मिस मधील सेल पासून तयार होणार आहे. आपण आता थोडा वेळ लक्षात घेऊया की ह्याच्यापासून डायथिकस एंथर तयार होणार आहे, म्हणजेच टेट्रास्पोरेंजिएट असेल. जेव्हा हा डायथिकस एंथर तयार व्हायला लागतो त्यावेळेला इपिडर्मिसचा खालचा लेअर म्हणजे कुठला, हायपोडर्मिस. या हायपोडर्मिस मधील कॉर्नर वरची एक सेल डिफरन्शिएट होते, सिधी सेल. या कॉर्नर वरची आणखीन एक सेल डिफरन्शिएट होते, इथं डिफरन्सिएशन झालं, ही तिसरी आणि या ठिकाणी चौथी. लक्षात घ्या, ह्या एक एक सेल आहेत आणि या ज्या सेल आहेत दीज सेल्स आर कॉल्ड एज आर्किस्पोरियल सेल. आर्किस्पोरियल सेल म्हणजे अशा आता चार कॉर्नरला चार आर्किस्पोरियल सेल्स डिफरन्शिएट झाल्या. लक्षात घ्या, एंथरच्या डेव्हलपमेंट अ सराउंडिंग लेअर इज इपिडर्मिस, देन हायपोडर्मल सेल्स डिफरन्शिएट अँड दीज सेल्स बिकम आर्किस्पोरियल सेल्स. आता पुढच्या टप्प्यावरती काय होणार आहे, पुन्हा मी थोडस पुढे जातो, नेक्स्ट स्टेपला काय होतं, आणखीन आपण हा सराउंडिंग लेअर या ठिकाणी दाखवू. सी दिस सराउंडिंग लेअर, अगेन इट इज इपिडर्मिस. हा इपिडर्मिस आहे. आता त्याच्यानंतर ह्या कॉर्नर वरती डिफरन्शिएट झालेल्या ज्या चार सेल आहेत म्हणजे आर्किस्पोरियल सेल, दी सेल डिवाइड पेरिक्लिनली. आता पेरिक्लिनल डिव्हिजन आणि एंटीक्लिनल डिव्हिजन, हे डिव्हिजनचे दोन प्रकार आहेत अँड दीज टाइप्स आर बेस्ड ऑन द बेसिस ऑफ प्लेन ऑफ डिव्हिजन. डिव्हिजन प्लेन कशा पद्धतीनं असते त्याच्यावरून. पॅरल प्लेन मध्ये जर समजा सेल डिवाइड झाली तर पेरिक्लिनल डिव्हिजन आणि परपेंडिक्युलर प्लेन मध्ये जर डिव्हाइड झाली तर एंटीक्लिनल डिव्हिजन. अगदी आणखीन सोप्या पद्धतीने जर लक्षात ठेवायचं झालं पेरिक्लिनल आणि एंटीक्लिनल डिव्हिजन मधला फरक, तर तुम्ही थोडक्यात लक्षात घ्या. समजा मी या ठिकाणी काढतो, सपोज आपल्याकडे या ठिकाणी ह्या दोन सेल्स आहेत, ह्या एका लेअर मध्ये आहेत, एका लेअर मध्ये. मी पहिल्यांदा एंटीक्लिनल डिव्हिजन कशी होते ते सांगतो. एंटीक्लिनल डिव्हिजन मध्ये सेल परपेंडिक्युलर प्लेन मध्ये डिवाइड होतात आणि या दोन सेल पासून अशा पद्धतीनं चार सेल्स तयार होतात. म्हणजे हे द नंबर ऑफ सेल्स इन्क्रीज झालं बट द नंबर ऑफ लेअर्स रिमेन द सेम, लेअर्स सेम राहिले. आता दुसरी आहे एंटीक्लिनल डिव्हिजन. एंटीक्लिनल डिव्हिजन कशा पद्धतीने होईल, समजा याच दोन सेल आहेत. आता या दोन सेल पॅरल प्लेन मध्ये डिव्हाइड झाल्या तर काय होईल, या ठिकाणी वरच्या या अशा डिवाइड होणार आहे आणि त्यामुळे वर दोन आणि खाली दोन, या पद्धतीनं चार सेल तयार होतील. म्हणजे नंबर ऑफ लेयर्स वाढले. याला आपण पेरिक्लिनल डिव्हिजन आणि ही डिव्हिजन
anticlinal division असं आपण म्हणतो. म्हणजे इथं परपेंडिक्युलर प्लेन, इथं पॅरलल प्लेन. नाउ द सेल्स आर्किस्पोरियल सेल डिवाइड पेरिक्लिनली. म्हणजे आता याच्यामुळे काय होणार, एक सेल आउटर साइडला, दुसरी सेल इनर साइडला तयार होणार. बघा, बाहेरून एक सेल तयार होईल आणि आतून एक सेल तयार होईल, कारण की या प्लेन मध्ये डिवाइड झाली, इथे एक सेल तयार झाली, इथे एक सेल तयार झाली, या एका सेलच्या दोन सेल, या एका सेलच्या दोन सेल. आता नीट लक्षात घ्या, जेव्हा एका आर्किस्पोरियल सेल पासून ह्या दोन सेल तयार होतात, त्यापैकी आउटर सेलचं नाव काय, इट इज कॉल्ड ऍज प्रायमरी पराइटल सेल. प्रायमरी पराइटल सेल आउटर साइडची. मग इनर साइडच्या सेलचं नाव काय या ठिकाणची, नाउ धिस सेल इज कॉल्ड ऍज प्रायमरी स्पोरोजिनस सेल. प्रायमरी स्पोरोजिनस सेल. आपल्याला पूर्ण डेव्हलप झालेला अँथर शिकायचा, पण त्याच्या अगोदर अँथरची डेव्हलपमेंट शिकतोय. अँथर टिपला असणाऱ्या मेरिस्टमॅटिक सेल मास पासून तयार झाला. चार हायपोडर्मल सेल डिफरेन्शिएट झाल्या आर्किस्पोरियल सेल, आर्किस्पोरियल सेल पेरिक्लिनली डिवाइड झाल्या आणि प्रत्येक सेलनं दोन सेल तयार केल्या. प्रायमरी पराइटल सेल, प्रायमरी स्पोरोजिनस सेल. आता लक्षात घ्या, ही जी प्रायमरी पराइटल सेल आहे, म्हणजे चार कॉर्नरवरच्या चार प्रायमरी पराइटल सेल, अगेन दे डिवाइड पेरिक्लिनली एज वेल एज एंटीक्लिनली, दोन्ही पद्धतीनं डिवाइड होतात आणि मग त्यांच्यापासून काही सेलचे लेयर्स तयार होतात आणि ते तयार झालेले सेलचे लेयर आणि अगोदरचा असणारा इपिडर्मिस या सगळ्यांपासून मिळून तयार होते एंथरची वॉल. एंथर वॉल कशापासून तयार होणार, इपिडर्मिस प्लस प्रायमरी पराइटल सेलनी तयार केलेले काही सेलचे लेयर. त्या सेलच्या लेयरची काय नाव आहे ते आपण स्ट्रक्चर मध्ये शिकू, परंतु आपण लक्षात ठेवायचा एंथर वॉल कशापासून तयार झाली, तर प्रायमरी पराइटल सेलच्या लेयर्स पासून प्लस इपिडर्मिस. आणि प्रायमरी स्पोरोजिनस सेल यांचं काय काम आहे, तर दिस प्रायमरी स्पोरोजिनस सेल अगेन गो ऑन डिव्हायडिंग, हे आणखीन खूप वेळा डिव्हाइड होईल आणि या ठिकाणी अनेक पॅरेनकायमाटस सेल्स एकत्रित तयार होतील. अँड द मास ऑफ पॅरेनकायमाटस सेल्स विच इज फॉर्म्ड फ्रॉम प्रायमरी स्पोरोजिनस सेल, दॅट मास फॉर्म्स मायक्रोस्पोरेंजियम. मग या ठीक सेल पासून इथे एक मायक्रोस्पोरेंजियम, इथल्या प्रायमरी स्पोरोजिनस सेल पासून इथे एक तयार होईल. चार कॉर्नरला चार मायक्रोस्पोरेंजिया तयार होतील. त्यामुळे इथं बघा, सीईटी असेल, नीट असेल, याच्या दृष्टीने याच्यामध्ये अनेक प्रश्न विचारले जाऊ शकतात. बोर्ड टेक्स्ट बुक मध्ये ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्याच्यापेक्षा आपण डिटेलमध्ये जाऊन शिकतोय, कारण की सीईटी आणि नीटला फोकस करून इथल्या काही गोष्टी मी तुमच्या समोर मांडतो आहे. आता आपण जर लक्षात घेतलं तर बघा, आर्किस्पोरियल सेल डिवाइड झाली प्रायमरी पराइटल, प्रायमरी स्पोरोजिनस. प्रायमरी पराइटल सेल हा इट इज इन्वॉल्व इन द फॉर्मेशन ऑफ एंथर वॉल अलॉंग विथ द इपिडर्मिस, अँड द प्रायमरी स्पोरोजिनस सेल इज इन्वॉल्व इन द फॉर्मेशन ऑफ मायक्रोस्पोरेंजिया. मायक्रोस्पोरेंजिया तयार करण्यामध्ये हिचा सहभाग आहे. ठीक आहे, आता त्याच्यानंतर मी याच्याकडे येणार नाही, डायरेक्ट या अँथरचं स्ट्रक्चर कशा पद्धतीनं असेल. आता हे अँथर तुमच्या लक्षात येईल, समजा मी जर ह्याला अँथर वॉल म्हटलं तर तुम्ही म्हणाल इपिडर्मिस आणि प्रायमरी पराइटल सेल पासून तयार झाली आणि ह्या चार कॉर्नरला चार रेड जे सर्कल्स तुम्हाला दिसत आहेत त्याला जर प्रत्येकाला एक मायक्रोस्पोरेंजियम म्हटलं तर ती प्रायमरी स्पोरोजिनस सेल पासून तयार झालेलं स्ट्रक्चर असेल. ठीक आहे, आता आपल्याला डायथिकस अँथरचं डिटेल्ड स्ट्रक्चर शिकायचंय. मी आता ह्या काही गोष्टी ठेवणार नाही, त्या गोष्टी तुम्ही लक्षात असू द्या. आणि मग डायथिकस अँथरच्या डिटेल्ड स्ट्रक्चर मध्ये आपल्याला अँथर वॉल मध्ये जे लेयर्स पाहायला मिळतील त्या प्रत्येक लेयरचं फंक्शन आपल्याला पाठ करायचं. सीईटी नीट या दृष्टीनं ते लक्षात ठेवायचं, त्याच्यामध्ये आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता हे अँथरचं स्ट्रक्चर आपल्याला एवढं लक्षात आलं की डायथिकस अँथर इज टेट्रास्पोरेंजिएट. त्याच्यामध्ये चार
स्पोरेंजिया आहे. आता मी ते स्ट्रक्चर तुमच्या समोर काढतो. हे स्ट्रक्चर कशामुळे आलं ह्याचं अंदाज तुम्हाला आलेला असेल. सी या पद्धतीने इथं जाऊया आपण. लक्षात घ्या, इथून इकडं एक अँथर लोब, इथून पलीकडे एक अँथर लोब. सुरुवातीलाच मी दोन अँथर लोबना एकमेकांशी जोडणार पॅरेनकायमॅटस सेल पासून तयार झालेलं स्ट्रक्चर काढतो. आणि हे जे स्ट्रक्चर आहे, हा यू कॅन लेबल इट ऍज अ कनेक्टिव्ह. सी दिस इज कनेक्टिव्ह, म्हणजे तुमच्या लक्षात येईल इकडं एक अँथर लोब, इकडं दुसरा अँथर लोब. आपण आता मार्किंग करूया. चार कॉर्नरला समजा या भागामध्ये इथं आपल्याला एक मायक्रोस्पोरेंजियम दाखवायचा, तर इथं दुसरा आहे. या ठिकाणी आपल्याला इकडचा एक आणि पलीकडच्या लोब मधला इथं दुसरा, चार टोटल चार मायक्रोस्पोरेंजिया इथं येणार आहे. आता या मायक्रोस्पोरेंजियम पासून जर समजा मी इथपर्यंतचा पोर्शन मार्क केला आपल्या माहितीसाठी, तर एवढ्या जाडीचा हा जो पोर्शन असेल, दिस इज अँथर वॉल. ही अँथर वॉल असेल. आणि या डॉटेड लाईनच्या आतमधला जो पोर्शन असेल, दिस इज मायक्रोस्पोरेंजियम. आणि हा कोण आहे तर कनेक्टिव्ह. त्यामुळे आपण म्हणतो टीएस ऑफ अ डायथिकस अँथर, इट शो अँथर वॉल अँड मायक्रोस्पोरेंजिया अँड कनेक्टिव्ह. कनेक्टिव्हचं काम काय आहे ते लक्षात आलं. अँथर वॉल म्हणजे बाहेरची अँथरची वॉल आणि मायक्रोस्पोरेंजिया. डायथिकस अँथर मध्ये किती मायक्रोस्पोरेंजिया असतील रे? ऍज इट इज टेट्रास्पोरेंजिया. टेट्रा मीन्स चार, चार मायक्रोस्पोरेंजिया आहे. आता पहा या अँथर वॉलचा जो आउटर मोस्ट लेअर आहे, सी दिस आउटर मोस्ट लेअर ऑफ द अँथर वॉल, इट इज द इन लेअर प्रेझेंट फ्रॉम द व्हेरी इनिशियल स्टेज. अगदी सुरुवातीच्या स्टेज पासूनच हा लेअर असणार आहे. अँड दिस लेअर इज इपिडर्मिस. मग आम्ही तुम्हाला डेव्हलपमेंटच्या वेळेला सांगितलं होतं की अगदी सुरुवातीच्या स्टेज पासून हा लेअर आहे. अँड दिस लेअर इज इपिडर्मिस. And this epidermis layer is continuous. हा सगळीकडे असेल. मी आता इकडे पुढे काढत बसत नाही या पद्धतीनं, पण लक्षात घ्यायचं मी इथं जो काढलेला लेअर आहे तो सगळ्या बाजूने आहे. See, this layer, it is called as epidermis. त्यामुळे आपण लक्षात घ्यायचं, the anther wall, it contains four sublayers. त्यापैकी इथं मी पहिला लिहितो. And this first layer, it is called as epidermis. Epidermis ची वैशिष्ट्य लक्षात ठेवा. Epidermis contain single layer of flat cells. Flat cellचा चपट्या पेशींचा एक थर सगळीकडे असणार आहे. And this layer is called as epidermis. आणि पुन्हा एकदा लक्षात ठेवा, this epidermis is not formed from primary parietal cell. कारण प्रायमरी पॅरायटल सेल मधून पासून आतले तीन लेअर तयार होणार आहे. इपिडर्मिस हा प्रायमरी पॅरायटल सेल तयार होण्याच्या अगोदर पासून आहे. बघा इथं आपण शिकलो, ठीक आहे. इपिडर्मिस इज नॉट अ डेरिव्हेटिव्ह ऑफ अ प्रायमरी पॅरायटल सेल. आपण जरी म्हणत असलो की अँथर वॉल इज फॉर्म फ्रॉम प्रायमरी पॅरायटल सेल, तरी आपण लक्षात ठेवायचं अँथर वॉल मधले तीनच लेअर प्रायमरी पॅरायटल सेल पासून तयार झालेले आहेत. आणि हा सगळ्यात बाहेरचा कुठला? इपिडर्मिस. इट इज नॉट फॉर्म फ्रॉम प्रायमरी पॅरायटल सेल. अँड देन व्हॉट इज द फंक्शन ऑफ इपिडर्मिस? तर त्याचं आपण फंक्शन सांगूया, इट हेल्प इन प्रोटेक्शन. प्रोटेक्शन इज द रोल ऑफ इपिडर्मिस. देन द सेकंड लेअर ऑफ अँथर वॉल, अँड दिस लेअर इज कॉल्ड एज अ एंडोथेसियम. बघा प्रत्येक लेअरची कॅरेक्टरिस्टिक्स लक्षात ठेवा, त्याचे फंक्शन्स लक्षात ठेवा, त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता हा जो एंडोथेसियम आहे, it is present on the inner side of this epidermis and it contains some radially arranged cells. Asha prakarcha these cells are very compact. Ha khup compact peshi astil. Green color madhe tumcha samor je structure kadtoy ja peshin cha layer kadtoy and this is endothecium. Baga bahir cha epidermal cell flat hotya, एंडोथेसियल सेल्स मात्र फ्लॅट नाही आहेत.
ह्या ज्या इंडोथेसियल सेल आहेत त्यांचं वैशिष्ट्य लक्षात ठेवा, त्यांची आउटर वॉल थिन असते. द आउटर वॉल ऑफ एंडोथेसियल सेल इज थिन बट द इनर अँड रॅडियल वॉल, दिस वॉल शो फायब्रस थिकनिंग ऑफ वन सबस्टन्स अँड दॅट इज कॅलोज. कॅलोज थिकनिंग म्हणजे थोडक्यात लक्षात ठेवा, ह्या सेलच्या इनर वॉल ह्या थिक असतात आणि त्यामुळे एंडोथेसियम वरती आपल्याला बऱ्याचशा वेळेला असं फायब्रस स्ट्रक्चर रेडियल वॉल वरती पाहायला मिळतं. हे दीज आर द एंडोथेसियल सेल. आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा, इकडं पण मी हे फायब्रस थिकनिंग काढतो परंतु काही भागांमध्ये एंडोथेसियल सेल वरती फायब्रस थिकनिंग नसतं. आणि त्या पेशी कुठल्या? तर द सेल्स ऑफ एंडोथेसियम इन बिटवीन दीज टू मायक्रोस्पोरेंजिया या नॉच मधल्या सेल, दे डू नॉट हॅव फायब्रस कॅलोज थिकनिंग, ह्या थिन वॉल्ड राहतात. आणि इथून एंथर ब्रेक होणार आहे मॅच्युअर झाल्यानंतर, इथं स्टोमियम नावाचं स्ट्रक्चर तयार होणार आहे. बरोबर आहे, हे एंडोथेसियल सेल. आता हे एंडोथेसियल सेलचं वैशिष्ट्य काय? तर त्यांच्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे फायब्रस थिकनिंग आहे. आणि एक वैशिष्ट्य, दीज सेल्स आर हायग्रोस्कोपिक इन नेचर. हायग्रोस्कोपिक मीन्स दे ऍब्सॉर्ब मॉइश्चर, मॉइश्चर ऍब्सॉर्ब करतात. अँड दे कॅन बिल्ड अप अ प्रेशर टू ब्रेक दिस एंथर. एंथर ब्रेक होणं म्हणजे त्याला आपण डेहिसन्स ऑफ एंथर म्हणतो. आणि ते होण्यासाठी हा एंडोथेसियम मदत करतो, त्यामुळे आपण म्हणूया एंडोथेसियम हेल्प इन द ब्रेकिंग ऑर ओपनिंग ऑर डेहिसन्स ऑफ द एंथर. आणि त्या फायब्रस थिकनिंग ऑफ दिस कॅलोज इट हेल्प फॉर दिस ब्रेकिंग. म्हणजे आपल्याला लक्षात घ्यायचं एंथर वॉल मधला दुसरा लेअर. हा एंडोथेसियम मात्र प्राइमरी पॅरायटल सेल पासून तयार झालेल्या लेअर पैकी एक लेअर आहे. देन द थर्ड लेअर ऑफ दिस एंथर वॉल इट इज कॉल्ड एज अ मिडल लेअर. मिडल लेअर कंटेन 1 to 3 और समटाइम 2 to 3 लेयर्स ऑफ सेल. बऱ्याचशा पुस्तकांमध्ये हा आकडा वेगळा, काही ठिकाणी 2 to 4 दिला, 1 to 3 दिला, 2 to 3 दिला. 1 to 3 सेल लेयर्स कशाच्या? मिडल लेयर्सच्या. बरोबर आहे. आता हा कुठं असतो? द मिडल लेअर 1 to 3 लेयर पासून बनलेला आहे. मी या पद्धतीनं काढेल प्रेझेंट ऑन द, किंवा मी या ठिकाणी थोडासा कलर बदलतो म्हणजे आपल्याला लक्षात येईल. सी, ब्ल्यू कलर इपिडर्मिस, ग्रीन कलर एंडोथेसियम. आता मी पुन्हा रेड कलर घेतोय आणि या रेड कलरनं काय तयार होणार आहे? मिडल लेअर. परंतु या मिडल लेअर मध्ये सेल लेअरची संख्या जास्त असेल, 3 कधी कधी 4 सेल लेअर्स या ठिकाणी असतील. सी, कलर कोड मुळे ह्याच्यातून तुमच्या लक्षात येईल मिडल लेअर. मिडल लेअरचं एक वैशिष्ट्य आहे, दिस मिडल लेअर इज एफेमेरल. ह्याचा अर्थ काय? शॉर्ट लिव्ड. हा शॉर्ट लिव्ड आहे, हा जास्त काळ टिकत नाही. इन मॅच्युअर एंथर यू कॅनॉट सी मिडल लेअर. हा सॅक्रिफाय करतो, ह्याच्यामध्ये फूड आहे, परंतु ह्या सेल्स डिजनरेट होतात आणि मग यांच्यामधलं फूड आतमधल्या लेअरकडे दिलं जातं. अँड दॅट इज इनर लेअर इज कॉल्ड एज अ टॅपेटम. त्याला आपण टॅपेटम असं म्हणतो. ठीक आहे, म्हणजे हा मिडल लेअर हा शॉर्ट लिव्ड आहे. इमॅच्युअर एंथर मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे, मॅच्युअर एंथर झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला तो पाहायला मिळणार नाही. मी असंच इथं खालीपर्यंत कंटिन्यू काढत येईल. सी, दिस इज द मिडल लेअर. पण लक्षात घ्या, मी इथं सोडलं तर हे सगळीकडे आहे. इथं पण मधल्या भागामध्ये ह्या मिडल लेअरच्या सेल्स असणार आहे. देन द इनर मोस्ट लेअर ऑफ द एंथर वॉल अँड इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड दिस लेअर इज टॅपेटम. अनेक प्रश्न याच्या बाबतीत ऑब्जेक्टिव्ह विचारले जातात तुम्हाला. सगळ्यात आतमधला लेअर म्हणजे समजा हा मायक्रोस्पोरेंजियम असेल तर या मायक्रोस्पोरेंजियमला अगदी इथल्या सेल मासला लागून असणारा जो लेअर असेल, दिस लेअर इज कॉल्ड एज अ टॅपेटम. आणि या टॅपेटमच्या ह्या ज्या सेल्स असतात, समजा ह्या सेल्स अशा पिरॅमिडल असतात, दीज आर द सेल्स ऑफ टॅपेटम इनर मोस्ट लेअर. मी इथं नाव लिहिलं. हा जो इनर मोस्ट लेअर आहे, या पेशी यांचं वैशिष्ट्य लक्षात ठेवा. इनिशियली दीज सेल्स आर डिप्लॉइड, म्हणजे त्यांच्यामध्ये एक एकच डिप्लॉइड न्यूक्लियस असतं. बट लॅटर ऑन द सेल मे बिकम
मल्टीन्यूक्लिएट और पॉलीप्लॉइड. मल्टीन्यूक्लिएट किंवा पॉलीप्लॉइड म्हणजे त्यांच्यातला एकतर न्यूक्लियाची संख्या वाढते किंवा क्रोमोसोमचे सेट वाढतात ड्यू टू अ टाइप ऑफ मायटोसिस कॉल्ड एज एंडोमायटोसिस. एंडोमायटोसिस म्हणजे जिथं फक्त न्यूक्लियस डिवाइड होत राहतं परंतु साइटोप्लाझम डिवाइड होत नाही, किंवा कधी कधी असं होतं की न्यूक्लियसही न डिवाइड होता आतमध्ये क्रोमोसोमची संख्या वाढत जाते आणि त्यामुळे ह्या सेल्स खूप न्यूट्रिटिव्ह तयार होतात. सी मी इथं काढलेलं आहे तेच या सगळ्यांच्या बाबतीत असेल, सगळीकडे आपला वेळ जाईल त्यामुळे मी एवढ्या कॉर्नर वरतीच डायग्राम काढतो, एकाच ह्याच्यामध्ये काढतोय. सी दिस इज द टॅपेटम. हा जो टॅपेटम आहे या टॅपेटमचं काम काय, जेव्हा एंथर मॅच्युअर व्हायला लागतो त्यावेळेला कडेच्या मिडल लेअरच्या सेल्स डिस्ट्रॉय करायच्या, त्यांच्याकडून न्यूट्रिशन ऍब्सॉर्ब करायचं आणि आतमध्ये मायक्रोस्पोरेंजियम मध्ये आपल्याला माहितीये स्पोरोजिनस टिश्यू आहे, स्पोर तयार करणारा टिश्यू आहे की जो मगाच्या प्राइमरी स्पोरोजिनस सेल पासून तयार झालेला सेल, त्या ठिकाणी डेव्हलप होणाऱ्या स्पोर्सला फूड सप्लाय करणं हे या टॅपेटमचं काम आहे. हा टॅपेटम आणखीन अनेक महत्वाची काम आहेत, मी एक एक करून या ठिकाणी त्याचं फंक्शन लिहिलं. पहिलं फंक्शन इट प्रोव्हाइड न्यूट्रिशन, हा न्यूट्रिटिव्ह लेअर आहे. कुणाला न्यूट्रिशन प्रोव्हाइड करतो, इट प्रोव्हाइड न्यूट्रिशन टू द स्पोर्स डेव्हलपिंग इन साइड दिस मायक्रोस्पोरेंजियम, ह्याच्या आतमध्ये डेव्हलप होणाऱ्या स्पोअर्सना न्यूट्रिशन प्रोव्हाइड करणं हे या टॅपेटमचं काम आहे. एक फंक्शन लक्षात ठेवा. दुसरं फंक्शन, दिस टॅपेटम इट इज गोइंग टू प्रोड्यूस सम इम्पॉर्टंट एन्झाइम्स अँड सम हार्मोन. एकाचं नाव फक्त इथं लक्षात ठेवा, मी पुढे त्याचा उल्लेख करणार आहे. दॅट एन्झाइम इज कॉल्ड एज अ कॅलेज. कॅलोज नावाच्या पदार्थाला डिस्ट्रॉय करणारे एन्झाइम. स्टेट बोर्डच्या पुस्तकामध्ये या गोष्टीचा उल्लेख नाही परंतु आपल्याला नीटसाठी लक्षात ठेवावं लागेल. हे एन्झाइम टॅपेटम पासून तयार होतं, त्याचा काय रोल आहे आपण पुढे बघूया. कॅलेज दोन नंबरचं फंक्शन आपल्याला या ठिकाणी लक्षात आलं. देन द थर्ड फंक्शन ऑफ दिस टॅपेटम, टॅपेटमचं तिसरं फंक्शन या ठिकाणी जे असणार आहे, इट प्रोड्यूस सम बॉडीज अँड दीज बॉडीज आर कॉल्ड एज युबिश बॉडीज. ऍक्च्युली काय असतात हे युबिश बॉडीज, दीज आर सम व्हेसिकल्स, व्हेसिकल्स असतात आणि या व्हेसिकल्स, दीज व्हेसिकल्स आर कव्हर्ड बाय अ व्हेरी इम्पॉर्टंट सबस्टन्स अँड दिस व्हेरी इम्पॉर्टंट सबस्टन्स इज अ स्पोरोपोलेनिन, याला आपण स्पोरोपोलेनिन. आणि हे प्रश्न सीईटीला हे अगोदर पडलेले आहे, त्याच्या अगोदर स्पोरोपोलेनिन कुणापासून तयार होतो, टॅपेटम पासून तयार होतो. हा स्पोरोपोलेनिन इट इज गोइंग टू डिपॉझिट ऑन द आउटर वॉल ऑफ द पोलन ग्रेन, पोलन ग्रेनच्या बाहेरच्या वॉल वरती, अँड इट इज मोस्ट रेझिस्टंट सबस्टन्स. हा बॅक्टेरियाच्या मदतीनं, बॅक्टेरियल एन्झाइमच्या मदतीनं डिग्रेड होत नाही, डिकम्पोज होत नाही, म्हणून हा खूप रेझिस्टंट सबस्टन्स आहे. काय नाव, स्पोरोपोलेनिन. आणि हा या व्हेसिकल्सच्या भोवती असतो, युबिश बॉडी, आणि जेव्हा हा टॅपेटम डिजेनरेट होणार तेव्हा पोलन ग्रेनच्या भोवती हा स्पोरोपोलेनिन त्याची आउटर वॉल तयार करतो. ती आउटर वॉल कुठं आहे पुढे आपण पोलन ग्रेनच्या स्ट्रक्चरमध्ये बघूया, फक्त आता एवढा पदार्थ लक्षात ठेवा, स्पोरोपोलेनिन सिक्रिटेड बाय हा टॅपेटम, टॅपेटमच्या मदतीनं. ह्याच्यानंतर काही झाडं आहेत की ज्यांच्यातलं पॉलिनेशन हे इन्सेक्टच्या मदतीनं होतं, आणि इन्सेक्टच्या मदतीनं जर पॉलिनेशन होणार असेल तर त्यांच्या पोलन ग्रेनच्या सरफेस वरती एक पदार्थ असतो, फॅटी कोटिंग असतं, अँड वी कॉल इट ऍज अ पोलन किट, याला आपण पोलन किट असं म्हणतो. इट इज येलोइश सबस्टन्स, पावडरी येलोइश सबस्टन्स, अँड इट इज प्रेझेंट ऑन द सरफेस ऑफ सम पोलन ग्रेन विच अचीव पॉलिनेशन विथ द हेल्प ऑफ इन्सेक्ट. इन्सेक्ट पॉलिनेटिंग प्लांटच्या पोलन ग्रेन वरती पोलन किट आहे, हे पोलन किट तयार करणं हे सुद्धा काम कोणाचं आहे, तर टॅपेटमचं. म्हणजे टॅपेटमची खूप महत्वाची काम आहे. बघा, पहिलं काम कुठलं, न्यूट्रिशन, दुसरं काम एन्झाइम सिक्रिट करणं, तिसरं काम स्पोरोपोलेनिन तयार करणं, तर चौथं काम पोलन किट तयार करणं. ठीक आहे, पुन्हा एकदा मागे जा. आपण आतापर्यंत अँथरची वॉल शिकलो, आउटर लेअर इपिडर्मिस प्रोटेक्शन काम, सेकंड लेअर एंडोथेसियम थिक वॉल्ड सेल्स ब्रेकिंग मध्ये मदत करतील, तिसरा मिडल लेअर, दोन तीन किंवा चार लेअर्स असतात आणि हे लेअर
मॅच्युअर ज्या वेळेला डिजेनरेट होतात. टॅपेटम, आताच आपण त्याचे फंक्शन शिकलो, न्यूट्रिटिव्ह एन्झाइम सिक्रेशन, स्पोरोपोलिडिन तयार करणं किंवा पोलन किट तयार करणं. आणि मग आता याच्या आतमध्ये असणाऱ्या या चार काय आहेत रे, मायक्रोस्पोरॅन्जिया. या ठिकाणी म्हणजे आपल्याला मायक्रोस्पोरॅन्जियम असं मी नाव लिहितो इथं, सॉरी मायक्रोस्पोरॅन्जियम. ठीक आहे, मग चार मायक्रोस्पोरॅन्जिया. आता बघा, प्रत्येक मायक्रोस्पोरॅन्जियम इट कंटेन, प्रत्येक ह्याच्यामध्ये अ मास ऑफ पॅरेन्कायमाटस सेल्स अँड ऑल दीज सेल्स आर डिप्लॉइड सेल. मगाच्या लक्षात ठेवा, अगदी सुरुवातीच्या पेशी दोन, प्रायमरी पॅरायटल आणि प्रायमरी स्पोरोजिनस. आपल्याला लक्षात आलं प्रायमरी पॅरायटल सेल पासून ही वॉल तयार झाली. वॉलचे तीन लेअर कुठले, एंडोथेसियम, मिडल लेअर आणि टॅपेटम. आणि प्रायमरी स्पोरोजिनस सेल मायटोसिस न डिवाइड होऊन या कॉम्पॅक्ट सेल्स तयार झालेल्या आहेत. आणि ह्या सेल मी थोडक्यात इथं लिहितो, दिस इज द स्पोरोजिनस टिश्यू किंवा ह्या स्पोरोजिनस सेल्स आहेत, म्हणजे स्पोर तयार करणाऱ्या पेशी. प्रत्येक मायक्रोस्पोरॅन्जियम मध्ये ह्या असतील. अशा पद्धतीचं याचं स्ट्रक्चर आहे. मी इथं जे स्ट्रक्चर काढलं तेच सगळ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता जेव्हा ह्या सेल्स तयार असतात, आता यांच्यापासून मियोसिस प्रकारची डिव्हिजन होऊन प्रत्येक स्पेशी पासून चार चार पोलन ग्रेन्स तयार होणार आहे, मायक्रोस्पोर्स तयार होणार आहे. आणि मग थोडक्यात आता या एका मायक्रोस्पोरॅन्जियम मध्ये ती डेव्हलपमेंट कशी होते ते दाखवतो मी. ह्या सेल सुरुवातीला कॉम्पॅक्ट असतात, त्याच्यानंतर त्या लूज होतात. आणि प्रत्येक सेल, आता पहा ह्या ज्या सेल्स आहेत आपण त्या सेलला मायक्रोस्पोर मदर सेल्स असं म्हणणार, मायक्रोस्पोर तयार करणाऱ्या पेशी म्हणून मायक्रोस्पोर मदर सेल्स. मी थोडक्यात इथं लिहितो, दीज आर एम एम सी और पी एम सी असं पण करतो मी, पोलन मदर सेल्स, पोलन ग्रेन्स तयार करतात. बरोबर आहे. आता या पोलन मदर सेल मियोसिस न डिवाइड होतात आणि प्रत्येक पोलन मदर सेल पासून अशा प्रकारचे चार चार पोलन ग्रेन तयार होतात. आणि इनिशियली ऑल फोर पोलन ग्रेन रिमेन अटॅच्ड टू इच अदर, एकमेकांना अटॅच असतात एका पदार्थानं. आणि त्या पदार्थाचं नाव आहे कॅलोज. त्याच्यानंतर पुढच्या टप्प्याला बघा, मी हे टप्पे ऍक्च्युअली असं नाही की ह्याच्यात असं, याच्यात असं, याच्यात असं, एकदम सुरुवातीला असं स्ट्रक्चर चारी मायक्रोस्पोरॅन्जियम मध्ये असेल, पुढच्या टप्प्यात या पद्धतीचं स्ट्रक्चर चारी ह्याच्यात असेल, त्याच्या पुढच्या टप्प्यात असं स्ट्रक्चर असेल. आणि म्हणजे फक्त डेव्हलपमेंटचे टप्पे लक्षात यावे म्हणून मी असं गेलो, पुन्हा प्रत्येकाचे चार चार पोलन ग्रेन वेगळे होतात. कशामुळं? विथ द हेल्प ऑफ वन एन्झाइम कॅलेज दॅट इज सिक्रेटेड बाय टॅपेटम. आता मग या वेळेला काय झालं असेल, पोलन ग्रेन तयार झाले असतील, मधला मिडल लेअर नाहीसा झालेला असेल. आणि मग आता दोन्ही बाजूचे ह्या ज्या मायक्रोस्पोरॅन्जिया आहेत त्या एकत्र येतात आणि त्याच्यानंतर अँथरची वॉल मॉइश्चर ऍब्सॉर्ब करते आणि या ठिकाणावरून ते फुटते. त्याला आपण डेहिसन्स ऑफ अँथर असं म्हणतो. स्टोमियम क्रिएट होतो आणि आतमधले पोलन ग्रेन बाहेर फेकले जातात. त्याचंही स्ट्रक्चर आपल्या पुस्तकामध्ये दाखवलेलं आपल्याला दिसतं. सी या पद्धतीचं हे स्ट्रक्चर आपल्याला काढलेलं दिसेल अशा पद्धतीनं. आता इथं एक मायक्रोस्पोरॅन्जियम होता, इथं दुसरा, पलीकडं तिसरा, चौथा. आणि ह्याच्यात तयार झालेले पोलन ग्रेन आणि याच्यात तयार झालेले पोलन ग्रेन मधले लेअर्स नाहीसे झाल्यामुळं हे बाहेर येतात. डेहिसन्स ऑफ अँथर असं आपण त्याला म्हणतो. ठीक आहे, या पद्धतीनं आपल्याला या अँथरचं स्ट्रक्चर पाहायला मिळेल. त्यामुळे नीट लक्षात असू द्या, इथं खूप लेअर आले परंतु प्रत्येकाचं डिटेल फंक्शन जर आपण लिहून ठेवलं आणि ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला तर याच्यात काहीही अडचण येणार नाही. त्यामुळे फक्त लक्षात ठेवायचं, इन ट्रान्सवर्स सेक्शन द अँथर कंटेन अँथर वॉल अँड मायक्रोस्पोरॅन्जिया. मायक्रोस्पोरॅन्जियाची संख्या, तो अँथर डायथिकस आहे का मोनोथिकस आहे याच्यावरती डिपेंड असते. डायथिकस मध्ये चार असतील, मोनोथिकस मध्ये दोनच असतील.
अँथर वॉल मध्ये चार लेअर इपिडर्मिस, हा एंडोथेसियम, मिडल लेअर टॅपेटम. प्रत्येकाची फंक्शन्स आता मी रिवाइज करत बसत नाही. यापैकी इपिडर्मिस हा सुरुवातीपासूनचाच मात्र एंडोथेसियम, मिडल लेअर टॅपेटम हे प्राइमरी पराइटल सेल पासून बनलेले लेअर, आणि त्याच्यानंतर प्राइमरी स्पोरोजिनस सेल पासून बनलेला स्पोरोजिनस टिश्यू, आणि मग मायक्रोस्पोरॅन्जियम. त्यांनी प्रत्येक मायक्रोस्पोरॅन्जियम मध्ये मियोसिस डिव्हिजन होऊन पोलन मदर सेल पासून किंवा मायक्रोस्पोर मदर सेल पासून मायक्रोस्पोर्स किंवा पोलन ग्रेन्स तयार होतात. ठीक आहे, आता याच्या पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला ऍक्च्युअल मायक्रोस्पोरोजेनेसिस पुन्हा एकदा रिवाइज करायचं, आणि मग इंडिव्हिज्युअल पोलन ग्रेनचं स्ट्रक्चर कशा पद्धतीचं असेल ते आपल्याला बघायचं. हे इंडिव्हिज्युअल पोलन ग्रेन दे आर हॅप्लॉइड, कारण ते मियोसिसनं तयार झालेले, त्याचं स्ट्रक्चर आपण शिकू, आणि मग त्याच्यापासून मेल गॅमेटोफाइट कशा पद्धतीनं डेव्हलप होणार या गोष्टी आपण शिकणार आहोत. त्याच लेक्चरमध्ये या चॅप्टरमध्ये अनेक न्यूमरिकल्स विचारले जातात, त्यापैकी काही न्यूमरिकल्स मी तुम्हाला शिकवणार आहे. हा व्हिडिओ नीट पहा, आणि जर समजा याच्याबद्दल काही अडचणी असतील, काही प्रश्न असतील, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये हे प्रश्न तुम्ही टाकू शकता, त्याची उत्तरं तुम्हाला दिली जातील. बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण पुढच्या लेक्चरमध्ये शिकू.